आणि लशीचा दुसरा डोस घेतले न घेतलेल्यांचा आता मुंबई महानगरपालिका शोध घेणार आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून ही खबरदारी घेतली जाते. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त नागरिक असे आहेत ज्यांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला नाहीये आणि दुसरा डोस घेण्याची ज्यांची वेळ टळून गेलेली आहे किंवा वेळ झालेली आहे मात्र तरीही हे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीयेत. आणि आता अशा सगळ्या नागरिकांचा मुंबई महानगरपालिका शोध घेणार आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, मनश्री माझा आवाज आपण जर बघितलं तर कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही, नक्कीच आपण बघितलं की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींसाठी आपल्याला एक ठराविक कालमर्यादा दिलेली आहे की दुसरा डोस आपण एका ठराविक कालमर्यादेनंतर घ्यायचा आहे. मात्र मुदत उलटून गेल्यानंतर सुद्धा अनेकांनी हा दुसरा डोस घेतलेला नाहीये. त्यांचे हे डोसेस ओव्हरड्यू झालेले आहेत. त्याच्यामुळे अशा ओव्हरड्यू नागरिकांची शोध मोहीम आता मुंबई महापालिका राबवते आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात जवळपास 3 लोक असे आहेत की ज्यांचे डोस हे ओव्हरड्यू झालेले आहेत, म्हणजेच दुसरा डोस हा मुदतीपेक्षा जास्त कालावधी करता त्यांचा लांबलेला आहे. अर्थात याची कारणं वेगवेगळी आहेत. अनेकांनी वेगळा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. त्यासोबतच पहिला डोस मुंबईत तर दुसरा डोस मुंबईच्या बाहेर अशा पद्धतीने सुद्धा अनेकांनी लसीकरण करून घेतलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ओव्हरड्यू असलेल्या नागरिकांची संख्या नेमकी किती आहे ती जवळपास 3 लाखांच्या आसपास आहे असं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात म्हणजे विनाकारण डोस लांबलेले प्रत्यक्ष असे नागरिक किती आहेत याचा शोध आता मुंबई महापालिका घेणार आहे. जवळपास महापालिकेला अशी खात्री आहे की जवळपास 30 ते 40 हजार किमान असे लोक आहेत की ज्यांनी विनाकारण आपला दुसरा डोस हा लांबवलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी आता नागरिकांना आवाहन करणं, त्यांना लसीकरण केंद्रांपर्यंत घेऊन येणं आणि दुसरा डोस देणं हे आता महापालिकेने प्राधान्यक्रमाने काम करायचं ठरवलेलं आहे. कविता, धन्यवाद. मनश्री, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.